वारकऱ्यांना लाडू आणि गुलाबाचे फुल देऊन पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर मुक्तिदिन मोठा उत्साहात साजरा करण्यात आला. 14 जानेवारी 2000 साली सर्वोच्च न्यायालयाने बडवे उत्पातांचे हक्क याचिका फेटाळत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर शासनाच्या ताब्यात दिले. 17 जानेवारीला तत्कालीन मंदिर समितीने मंदिर ताब्यात घेऊन शासकीय पुजाऱ्यांच्या हस्ते विधी व पूजा अर्चा सुरू केली. समितीने पहिल्या वर्षी 2015 साली परिवर्तन दिन साजरा केला. त्यानंतर मात्र त्यांनी हा दिन साजरा करण्याचे बंद केले. त्यामुळे सामाजिक संघटनांच्या माध्यमातून गेली 5 वर्षे 17 जानेवारीला मुक्ती दिन साजरा केला जातोय. आज 17 जानेवारी या दिवशीच 2014 सुप्रीम कोर्टाचा निकाल आला आणि मंदिरामध्ये असणारे बडवे उत्पात आणि इतर सेवाधिकारी यांचे अधिकार संपुष्टात आले. खरं तर हा दिवस मंदिर समिती परिवर्तन दिन म्हणून साजरा करत होती पहिल्या वर्षी, परंतु ती परंपरा त्यांनी बंद केल्यामुळं 2015 पासून विठोबा रुक्माई मुक्ती आंदोलनाच्या वतीनं हा दिवस विठोबा रुक्माई मुक्ती दिन म्हणून आम्ही सजरीजण साजरा करत असतो. या दिवशी मंदिरातल्या कर्मचाऱ्यांना आज आम्ही फुलं दिली गुलाबाची, वारकऱ्यांना लाडूचा प्रसाद वाटप केला आणि नामदेव पायरीजवळ बसून भजन पसायदान आणि ज्या वारकऱ्यांनी ज्या संतांनी या सगळ्या लढ्यामध्ये योगदान दिलंय त्यांच्या नावाचा जयघोष केला.